ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट याच्यातर्फे फोटो प्रेम या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमियर भारतात 7 मे रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावेळी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्यासोबतच अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. या ट्रेलरमध्ये माईंच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीच्या लहानपणीचा फोटो पाहून चिंतित होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्यानं तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे काय लक्षात ठेवतील याचा ती विचार करायला सुरुवात करते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईंचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो. माईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री नीना कुलकर्णी यावेळी म्हणाल्या की फोटो प्रेम ही अत्यंत बारकावे टिपणारी आणि विचार करायला लावणारी कथा आहे आणि या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका निभावता येणं हे कोणत्याही बहुमानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात एक निरागस आणि विशुद्ध भावना दर्शवण्यात आली आहे आणि या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. फोटो प्रेम या चित्रपटातील माईंची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवरती दाखवली गेली पाहिजे. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे आणि ज्या प्रेमाने आम्ही हा चित्रपट तयार केला तेवढेच प्रेक्षकांचे प्रेमही या चित्रपटाला लाभेल अशी मला आशा आहे. फोटो प्रेम ही माई या व्यक्तिरेखेची कथा असल्याचं लक्षात येतं. माईच्या कॅमेराची भीती घालवण्याचा आणि शेवटी या भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आल्याचं आपल्याला ट्रेलरकडे पाहिल्यावरती लक्षात येतं. फोटो प्रेम या चित्रपटाची निर्मिती आदित्य राठी, मेहुल शहा आणि गायत्री पाटील यांची आहे आणि आदित्य राठी तसंच गायत्री पाटील या दोघांनी ते संयुक्तपणे लिहिला आणि दिग्दर्शितसुद्धा केलंय. या चित्रपटाचे ट्रेलरची झलक आपल्याला कशी वाटली नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी बज. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. सुशांत, महत्त्वाचं म्हणजे आहे ना, सगळे आहेत ना, सगळेच्या सगळे स्क्रीनशॉट चालवायचे आहेत, हा विज्युअल अजिबात नाही चालवायचे आहेत सगळ्यावरती.